आपल्याला जर आजारी पडायचे नसेल तर झोपेचे हे नियम तुम्ही पाळलेच पाहिजेत. झोप ही खूप वेगळी प्रक्रिया आहे, जास्त किंवा कमी झाल्यास माणसाला आजारी पाडू शकते. म्हणूनच झोपेविषयी जागरूकता बाळगा. शयन कक्षात गेल्यानंतर शरीरातील कंपने अगोदर दूर करा. शरीर बाहेर हलू लागल्यास त्याला स्थिर कसं करायचं? हात जोडून उभे राहा, पाय खाली जोडून ठेवा. अशा स्थितीत शरीर दोलकासारखे हलके फुलके वाटू लागेल. त्याचाच अर्थ दिवसभर आपल्या आंतरिक व्यक्तिमत्वाने एवढ्या प्रमाणात व्हायब्रेशन केले. कंपने थांबल्यानंतर आसनावर बसा. झोपण्यापूर्वी पलंग किंवा खोलीच्या इतर कोणत्याही भागात पाठ ताठ ठेवून बसा आणि लक्ष दोन भुवयांच्या मधोमध केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. याचा कालावधी जेवढा अधिक असेल तेवढा त्याचा लाभ जास्त होऊ शकेल. त्यात तीन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात शरीराला सरळ करून कंपने दूर करा. दुसऱ्या टप्प्यात कंबर सरळ करून आसनस्थ व्हा आणि लक्ष दोन भुवयांच्या मध्ये केंद्रित करा. मग काय विचार करावा? कोणतीही व्यक्ती चटकन विचार शून्य होऊ शकत नाही. जेवढा प्रयत्न वाढवाल तेवढे विचार आक्रमण करू लागतात. म्हणूनच खूप प्रयत्न करण्याची गरज नाही. परमात्म्याच्या आवडीच्या स्वरूपाला दोन्ही भुवया आणू शकता किंवा आई वडील गुरुचेही दर्शन घेऊ शकतो. या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.